सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ विनोद तावडे यांची जाहीर सभा देवगड येथे पार पडली। यावेळी नितेश राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला। पाहूया देवगड पडेल इथल्या सभेत काय म्हणाले महायुतीचे नेते। 2012-2010 मध्ये सुद्धा कर्जमाफी झाली होती आणि काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने कर्जमाफी केली होती। त्यावेळेला आपल्या जिल्ह्यामध्ये लाभार्थी होते 12,000 आणि 12-12.5 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती। आजच्या या आपल्या सरकारने केलेल्या कर्जमाफीमध्ये 30,000 शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला आणि किती रुपये मिळाले 64 कोटी रुपये त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले असतात। मला सांगायला आनंद होतो आज की 64 कोटी रुपये या खावटीची कर्जमाफी काही दिवसामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि ती कर्जमाफी आहे 9,500 शेतकऱ्यांना जवळजवळ 13,500 कोटी रुपये या कर्जमाफीचा खावटी कर्जाचे मिळणार हे भारतीय जनता पक्ष सरकारने केलेली हे काम आहे। आपल्या सगळ्यांना माहिती असेल की गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने एक अपघात विमा योजना शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली गेली। म्हणजे मी एक प्रसंग सांगतो, आमच्या ओरसच्या बाजूला गावराई नावाचं गाव आहे। मागच्या पावसाळ्यामध्ये प्रचंड विजा चमकत होत्या आणि एका धनगर समाजातील कुटुंब माळेगावला राहत असतो, त्याच्या झोपडीवर वीज पडली। शुक्रवारचा दिवस होता, 2 घरातली माणसं कर्ती माणसं मरण पावली। आम्ही सगळे प्रभाकर मी आम्ही सगळे जण बघायला गेलो, तहसीलदाराला बोलवलं, प्रांताला बोलवलं आणि या योजनेचे लाभ त्यांना द्यावा अशी सूचना केली। मला बरं वाटलं होतं की 15 दिवसांमध्ये त्या कुटुंबाला चेक मिळेल। मध्ये शनिवार रविवार सोमवारी तहसीलदार आणि प्रांतानी 5-5 लाखाचे 2 चेक त्या कुटुंबांकडे सपूर्द केले। हे आमच्या गतिमान आमच्या सरकारचं वैशिष्ट्य आहे। कोणतेही लाचारी त्यांना करावे लागले नाहीत। आमच्या तिकडच्या तहसीलदारांनी प्रांतांनी स्वतः येऊन त्यांच्याकडे सोमवारी तो चेक प्रदान केला। हे गतिमान सरकारचं उदाहरण आहे। आपल्या सगळ्यांना माहिती असतं, आपल्याला अनेकांना पत्र येत असतील आयुष्यमान भारत योजनेसाठी गोल्ड कार्डसाठी येत नाही। म्हणजे जगातली सगळ्यात मोठी ही मेडिक्लेम योजना आहे। 5 लाखापर्यंतचा उपचार या योजनेअंतर्गत मोफत मिळतो आणि ही नरेंद्र मोदी साहेबांनी योजना लागू केली। संपूर्ण देशभर अनेक कोटी याचे लाभार्थी आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये 43,000 कुटुंब या योजनेचे लाभार्थी आहेत आणि मला सांगायला आनंद होतो की अनेकांना घरी पत्र येतं, त्यांना आश्चर्य वाटतं मोदी साहेबांचं पत्र आलंय आणि त्या पत्रामध्ये लिहिलं असतं की तुमचं गोल्ड कार्ड तुम्ही त्या सेंटरमधनं कलेक्ट करा। ही या योजनेची ताकद आहे आणि ही सरकारची ताकद आहे। भारतीय जनता पक्ष या सरकारनं या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या। आम्ही आमच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की शेतकऱ्यांना पेन्शन लागू करू। नुकतीच नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकरी सन्मान निधीची घोषणा केली। प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटवर 2,000 प्रमाणे 6,000 रुपये जमा होणार आहे। मला माहित नाही की देशभर किती लोकांना पैसे मिळाले, पण आपल्या जिल्ह्यामध्ये 1,20,000 लाभार्थी या योजनेचे आहेत। जवळजवळ आतापर्यंत 83,000 पेक्षा जास्त लोकांपर्यंत लोकांना या योजनेचे 2 हप्ते जमा झाले असतात। ही आमच्या सरकारची ताकद आहे। मला फक्त असं अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील की या सरकारची ताकद आहे आणि त्यासाठी आपल्याला आपले उमेदवार नितेशजी राणे यांच्या मागे ठामपणे उभं राहायचं आहे। कारण हे ते उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचे उमेदवार आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचे उमेदवार आहे आणि मला 100% खात्री आहे या निवडणुकीत देवगड कणकवली वैभवणी तालुक्यातील सर्व मतदार नितेशजी राणे यांच्या मागे ठामपणे उभे राहतील आणि त्यांची किती निशाणी आहे, कमळ निशाणी आहे, त्या कमळ निशाणी पुटाची बटन दाबून त्यांना विधानसभेवर सर्वात जास्त बहुमताने सर्वात जास्त मताधिकारी मागतील। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। 5 वर्ष आपली सेवा केली आहे, आपल्याकडे जनसंपर्क आपल्याची संवाद ठेवलाय। आता मला परत एकदा 5 वर्ष आपण आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी मी आज इथे उभा आहे। ही माझ्या विधानसभेची प्रचार सभा आहे। या प्रचार सभेतून आपण मतदार म्हणून मी या उमेदवाराला मतदान का करावं, मी भारतीय जनता पक्षाच्या या उमेदवाराला का मतदान करावं हे सांगण्यासाठी आम्ही सगळेजण करमंडळ त्यांच्या आलेला आहे।
विनोदजी तावडेजींना मी साहेबांना मी आज मनापासून आभार मानेन. त्याच पूर्ण दिवस त्यांनी माझ्या प्रचारासाठी ते कोकणात होते, मला आशीर्वाद देण्यासाठी, मला सहकार्य करण्यासाठी आज पूर्ण दिवस आज मतदारांशी त्यांनी संवाद साधला. अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली मला माझं भविष्य अविष्य घालवण्याची संधी भेटते, यासाठी स्वतःला मी फार भाग्यवान समजतो. ही निवडणूक बांधवानं आपण देवगडकरांसाठी फार महत्वाची आहे, कारण का गेली 5 वर्ष आपला आमदार म्हणून काम करत असताना आपल्याशी जेव्हा बोलण्याची संधी मिळाली, ऐकण्याची संधी मिळाली, तर प्रत्येक देवगडकरांच्या मनामध्ये एक स्वप्न आहे की माझ्या देवगड तालुका हा निसर्गरम्य तालुका आहे. इथे या तालुक्याला वाढण्याची, विकसित होण्याची फार मोठी क्षमता आहे. देवगडकरांनी नेहमी विचार केला की अन्य तालुक्यांमध्ये जसा विकास होतो तसं माझ्या तालुक्यामध्ये विकास कसा होणार, हा प्रश्न नेहमी देवगडकर मला विचार. मी एक गप्पावीत आमदार म्हणून एक तरुणांची संवाद साधण्यासाठी एक कार्यक्रम घेतला होता, त्याच्यामध्ये असंख्य तरुणांनी त्यांचे स्वप्न माझ्यासमोर बोलून दाखवले. इथे जी मला आम्हाला आमचे स्वप्न देवगडमध्येच राहून पूर्ण करायचे, आमच्या आई वडिलांबरोबर राहूनच देवगडचे आमचे स्वप्न पूर्ण करायचे, असं ठळक पद्धतीने मला या निमित्ताने सांगितलं. म्हणून मी आज जो आपला प्रतिनिधी म्हणून इथे आपल्या समोर उभा आहे, मी आपल्याला ह्या निमित्ताने मला विश्वास द्यायचा आहे की गेली 5 वर्ष आपली सेवा केल्यानंतर मला परत एकदा 5 वर्ष आपण मला एकदा परत एकदा संधी द्या. जे जे 5 वर्ष जे आपण स्वप्न पूर्ण करण्याचा जो प्रवास सुरू केला होता, तो पुढची 5 वर्ष अजून दुप्पट गतीने आपण पूर्ण करू आणि देवगडला एका वेगळ्याच स्तरावर जाऊन घेऊन देऊ. माझ्या देवगडला आज बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, माझ्या देवगडकरांची आज मानसिकता बदलली आहे. प्रत्येकाला वाटतं की हा माझ्या देवगड पण विकसित होऊ शकतो. अन्य तालुक्यांमध्ये, अन्य जिल्ह्यांमध्ये, अन्य राज्यांमध्ये जे प्रकल्प आलेले नाही, ते आज गेली 5 वर्ष माझ्या देवगडमध्ये येऊन मी ठेवलेले आहे. जो प्रत्येक पर्यटक जो इथे येतो त्याला पारंपरिक पद्धतीच्या बाहेर जाऊन काही प्रकल्प इथे पाहायला भेटत आहे. आणि इथे येणारा जाणारा प्रत्येक नागरिक, इथे असणारी प्रत्येक बाजारपेठ, या बाजारपेठमध्ये चहलपहल वाढलेली आहे, इथे आर्थिक उलाढाल वाढली आहे. आज लोकांना वाटतं की मी विजयदुर्गमध्ये राहिल्यानंतर, माझ्या देवगड पडेलमध्ये राहिल्यानंतर माझ्या आयुष्याला मध्ये परिवर्तन घडू शकेल असा विश्वास निर्माण करण्याचं काम मी गेली 5 वर्ष केलेली आहे. माझ्या अगोदर सगळ्याच मान्यवरांनी माझं कौतुक केलं की जेव्हा जेव्हा आम्ही जेव्हा जेव्हा शक्य असेल ते नितेजी देवगडमध्ये येत राहायचे आणि देवगडमध्ये वेळ घालवायचे. जे काम मी नितेश राणे एक आमदार म्हणून तुमच्यासाठी करू शकलो त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न केला. पण आता मला एक वेगळी ताकद माझ्या मागे उभी आहे. पंतप्रधान मोदी साहेबांची ताकद, सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची ताकद, सन्मान्य राणे साहेबांची ताकद, सन्मान्य आमचे विनोद तावडे साहेबांची ताकद आज तुमच्या नितेश राणेच्या मागे उभी आहे. तुम्ही फक्त 21 तारखेला एकदा फक्त तर एक क्षण मला द्या, तो एक क्षण म्हणजे एक मतदान करून फक्त 21 तारखेला घरी जाऊन झोप आणि 5 वर्ष आराम करा. तुमच्या देवगडला काय काया पलट करतो तू तुम्ही तुमच्या नजरेने तुम्ही पाहून घ्या. आणि मग मी विनोदजी तावडे साहेबांना विनंती करीन, साहेब प्रत्येक वर्षी किमान एक तरी दौरा माझ्या या देवगडमध्ये करा आणि तुम्हाला काय फरक दिसतो हे तुम्ही मला स्वतःहून बोलून दाखवा, एवढा विश्वास मला आजच्या निमित्ताने मिळते. मला फक्त ही ताकद माझ्या बाजूला जोडून द्या बांधवांनो. ही ताकद एकदा माझ्या बाजूला आली, आपल्या बरोबर उभी राहिली, तर हे सगळे शाप बाप हे सगळे शब्द आपण विसरून जा. इकडचे तरुण पण मुंबई पुण्यासारखे स्वप्न बघायला सुरू करतील. देवगड आम्ही का सोडायचं, देवगड मध्ये राहूनच मी उभा राहून आर्थिक सक्षम होऊ शकतो असा माझा प्रत्येक तरुण इथे बोलून दाखवेल आणि अभिमानाने सांगेल असा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी देतोय. फक्त हा 21 तारीख आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे. ही प्रचार सभा आहे, या प्रचार सभेच्या निमित्ताने मी आम्ही तुमच्याशी बोलायला आलो आहे. राज्य सरकारने काय काय केलं हे अतुलजी मी अतिशय चांगल्या पद्धतीने समजवलंय, त्याच्यावर मी भर पाडू शकत नाही. पण नितेश राणे म्हणून जे तुमच्यासाठी करू शकलो त्या सगळ्या गोष्टी आमदार म्हणून केलेल्या आहे. आज तुम्हाला माहिती आहे आपल्या गावात
पाण्याचा प्रश्न होता, प्रत्येक जण बोलायचंय की नितेशजी साक्ष पद्धतीने आम्हाला बोरवेल मारून द्या. आणि मग साक्ष कॉन्ट्रॅक्टरला फोन केल्यानंतर माझे बिल आले नाहीत म्हणून तो टाळाटाळ करायचा. पण तावडे साहेब, मी इकडच्या कुठल्याही वाडीमध्ये जा, मी स्वतःची बोरवेलची गाडी घेतलेली आहे आणि पाहिजे त्याला बोरवेल मी मारून देतो, अशा पद्धतीच्या पाण्याचा प्रश्न मी माझ्या देवगडमध्ये सोडवलाय. सत्तेतला आमदार काय करू शकतो हे देवगडकरांना मी निश्चितपणे दाखवून देईन. आज पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, असे बलाचे नेते आज तुमच्या नितेश राणेच्या मागे उभे आहेत. तुम्हाला देवगडकरांनी फक्त एकवीस तारखेला आपली छोटीशी जबाबदारी पार पाडा आणि एक नंबरचं बटन तुम्ही विचार करा, तुमच्या उमेदवाराचा क्रमांक पण एक नंबर आहे. म्हणजे खालतून नाही, वरतूनच एक नंबर आहे. आणि देवगड पण आमचा एक नंबर राहणार, मतदिक्या पण आमचा एक नंबर राहणार आणि महाराष्ट्रामध्ये आपला मतदारसंघ पण एक नंबरवर राहणार असा तुम्ही निर्धार करा. आणि 21 तारखेला प्रत्येक जण जे जे इथे आले आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या गावात वाडीत आणि प्रत्येकाने बूथमध्ये जाऊन सांगा की ही माझ्यासाठी निवडणूक लढवतोय, नितेश राणेला आमदार करत नाही. नितेश राणे आमदार झाला तर माझ्या घरामध्ये समृद्धी येईल, माझा मुलगा नोकरीला लागेल, माझ्या मच्छीमारांच्या माझ्या व्यवसायाला चालना भेटेल. हे म्हणून अगर तुम्ही ह्या 21 तारखेकडे पाहिलं तर 24 तारखेनंतर तुमची सेवा कशी करतो हे तुम्ही 5 वर्ष त्याची झलक बघितली आहे. 5 वर्षाचा फक्त तो ट्रेलर होता, आता पिक्चर कसा असतो हे तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये दाखवतो. कारण विश्वास आजच्या निमित्ताने देतो आणि विनोद तावडे साहेबांना आणि मलाही पुढे जायचं असल्यामुळे थोडक्यात मी माझं भाषण संपवतो. माझं चिन्ह एक कमळ आहे आणि एक नंबरवर आहे, एवढं परत सांगतो आणि थांबतो. गतिमान सरकारला गतिमान आमदार देण्याची गरज आहे. आणि ज्यावेळी तरुण नितेश सरकार या ठिकाणी आमदार होतो, घरातला मेळावे बाळकडू असेल, स्वतः जग पाहिलेला असेल, जगामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने गतिमान विकास होतो तो आपल्या शहरात आपल्या देशात आपल्या राज्यात का नाही येणार, याचा ध्यास ज्याने घेतला असेल, मला वाटतं एक संधी आपल्याला आहे. आपलं नशीब ती संधी उचलायची की नाही, तर देवगडचा मतदार हुशार आहे, तो ही संधी सोडणार नाही हा माझा विश्वास आहे. आणि ज्या पद्धतीने राणे साहेबांना आपण काम करताना पाहिलंय, मी आप्पा गोप्त्यांच्या प्रत्येक विजयात राणे साहेबांचा वाटा आहे. अजितराव गोप्त्यांनी निवडणूक लढवावी हे राणे साहेबांनी मुंड्याने माझ्याकडे आग्रह करताना मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. मला असं वाटत की या देवगडमध्ये चांगला आमदार मिळाला पाहिजे म्हणून आप्पांना सक्रिय मदत करणं, अजितरावला मदत करणं आणि मला राणे साहेबांची कार्यपद्धती माहिती आहे की रोखोक आहे, स्पष्ट हो होणार तर हो नाही तर नाही, आणि होणार असेल तर वाटेल ते करून करून दाखवायचा हा राणे साहेबांचा स्वभाव आहे, जो नितेश मध्ये जसाच्या तसा उतरलेला आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.